महानगरपालिकेचं अतिक्रमण चालू आहे। मिळून पैसे काढून एखादा छोटा बिझनेस म्हणून चालू करतात आपल्या तेवढं दिवाळी थोडाफार झटका म्हणून त्यात पण असं ताप असल्या जय श्री राम। गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो। 10 वाजलेले आणि तुम्हाला मी पाणी असं वाटत असेल पण मी आंघोळ गेलेले फ्रेश झालेलो आहे पण चेहरा असला झालेला आहे। सीन काय झोपच नाही, 5 वाजता झोपलो ना आत्ता उठलेलो, मग असे उठलो फ्रेश वगैरे झालेलो आहे। काम झालं तिथं डस्ट खूप आहे हो स्टॉलवर, सीन काय डस्ट लय ना त्यामुळे खराब। पण आता सीन काय हेअर कट करणार आहे पहिला मी आणि मग स्टॉल ओपन करणार आहे। स्टॉल अजून आपण ओपन नाही केलेला, सीन असा आहे की जरा चालू आहे नाही की प्रॉब्लेम चालू आहेत, तुम्हाला तर माहितीच आता धंद्यात कसं असतं। ज्यांना ज्यांनी फटाक्याचा स्टॉल टाकला आहे ते रिलेट करत असतील, व्यापार काम असतं, मग आता तेच जरा चालू आहे। त्यामुळे स्टॉल सध्या जरा बंद ठेवलेला आहे सकाळची बारे, बघू काय निस्तारलं की लगेच आपण चालू करू। तोपर्यंत म्हणलं वेळ हेअर कट वगैरे करून घेतो म्हणजे जरा बरं तरी दिसेल। सीन काय बिकाय लगेच दिसायला लागले अख्खा त्याच्या खराब झाला अख्खा चेहरा डस्ट मन आणि कंटिन्यू फिरतोय त्यामुळं कोणी सकाळच्या बारी फोन। सो उरकतो आज चेंज करतो आणि चेंज पण नाही पुढे चेंज कट्टाच मारणं चालेल, जातो हेअर कट वगैरे मारतो आणि काय सीन चालू आहे जरा तुम्हाला दाखवतो। धंदा करणं सोपं काम नाही बघू आजकाल, काय सीन चालू आहे चला जाऊया काय होते आज तुम्हाला कळेल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हो गाईज, सीन असं आहे महानगरपालिकेची कारवाई चालू आहे वाटतं अशी खबर आलेली आहे उडती उडते आपल्या सरळ सरळ इकडं। आता हा लावाल घेऊन येऊ स्टॉलचं एक अवघडच काम आहे, धंदा करायचं लय अवघड गाणं आजकाल। येऊयात आपण नक्की काय सीन चालू आहे तुम्हाला पण दाखवतो मला। हो गाईज, तोडफोड झालेली आहे पूर्ण, तोडलेलं दिसतं गाईज, पत्रे पित्रे तोडलेले आहेत वाटतं। आता जरा नेट बघू द्या मला, सिग्नल सिग्नल आता झालेले जबरदस्त चालू आहे भाऊ, लय मोठी कारवाई चालू आहे आता, काय अवघडच काम होणार आहे वाटतं। आता तोडफोड चालू आहे भाई, डेंजर सीन होणार आहे, स्टॉलचं तर टेन्शनचेच काम आहे तो। महानगरपालिकेचं अतिक्रमण चालू आहे, डेंजर दृश्य पाहिलेच तुम्ही, हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात पण ठीक आहे, महानगरपालिकेच्या काय म्हणतात नियमानुसार ते अनधिकृत आहे, अनधिकृत इलिगल हे शब्द आपल्याला शब्द इलिगलच आहे म्हणल्यावर कारवाई करणारच। आता बघू आपलं कसं काय होतं, आपला सीन काय आपलं हे झालं कायम कायम हे अनधिकृत आहे म्हणजे कायम रस्त्यावे। आपलं 4 दिवसाचा स्टॉल आहे, मानस 4 दिवसात किती कामावणार आहे असं स्टॉलचं जरा समजून घेतलं पाहिजे लोकांनी, नाही का
दुकाना पिकाना कुठं गाव त्याचं स्टॉल टाकायला? आता तुम्हाला आठवड्यात 15 दिवसासाठी कोण दुकान देणार आहे? आठवड्याभरासाठी तुम्हाला एकच पर्याय मांडो, नेमकं सीन काय होतं? एवढे 4 दिवस असतात आणि त्यात पण असं मग काय असलं ना मग हे होतं नाही का? माणूस एक तर कसं बसं कुठं तरी आणून 50-50 लावतात पोरं, असं बी नाही की पोरांकडे लय पैसा असतो मग नाही का लावतात? दोघं तिघं मिळून पैसे काढून एखादा छोटा बिझनेस म्हणून चालू करतात आपलं, तेवढंच दिवाळी थोडाफार झटका म्हणून. तर मंडळी हेअरकट करायला आलेलो आहे, आता केस बिस कापतो पहिले हायवे तर. जबरदस्त झोप आलेली, हेअरकट कसा झालाय बाय द वे सांगा. सो गाईज हेअरकट कसा झालाय कमेंट करून सांगा. चाललेलो आहे घरी, त्याला हाल हवाल घेतो जरा गावच. इथं गावात एवढं फिरणं नाही झालं, तेवढं 2-3 दिवसात कंटिन्यू फिरतो इकडं तिकडं रोडला. चला अरे बापरे, फोटोशूट पण चालू इकडे बुलेटवर गाडवीन तुम्हाला वाटलं असेल घरी घरी नाही, स्टॉल वर आलेले. स्टॉल चालू करून टाकतोय आपण, दिवसभर दम लागल, दिवसभर तुम्हाला तर माहितीच आहे जरा चालू होते इकडे बरं. सो आता स्टॉल चालू करून टाकू आपण. चला ये 50 वाला बंदूक है छोटा, और वो बड़ा 100 वाला बंदूक है, और उससे बड़ा 150 वाला बंदूक है, उससे बड़ा 200 वाला भी है. मांगता है क्या? कौन सा मांगता तेरे को? मिसाइल वाला मांगता है. मिसाइल वाला चल तेरे को कम कर. अरे 50 में क्या तू, 50 में धंधा बंद करने को पड़ेगा मेरा. कितना पड़ गया है? 80-70 लगा दे भाई को, दे दे भाई, अपना ही बंदा है. ये देख मिसाइल, ये मिसाइल वाला. हाँ ये देखा, अच्छा क्वालिटी, प्रीमियम क्वालिटी है वो भी. हाँ कितने हैं यार? क्या यार 50 में? 50 नहीं 100 का है. देखो कितने को मांगता? 50 का. यार 50 तो आधा हो गया, मेरे को बंद करना पड़ेगा ये पूरा. थोड़ा भी है देखो, ये टेस्टिंग का है, नया देता तेरे को बैक पीस, सील पैक, सील पैक देता तेरे को पूरा. 70 रुपये दे दे, बंदूक लेके जा भाई तेरा. आता ते दोईतडी पर नाही ती इतने लगेच थियो पकडायचा, नाही तो दोईतडी पर लगेच 50 काय पोकाडी. और एक नंबर क्वालिटी है उसका भाई, खराब भी नहीं होगा वो. 50 वाला खराब होएगा फिर तू वापस आएगा हमारे पास. ठीक है नहीं होएगा? हां ठीक है नहीं आऊंगा. कौन सा? 50 में दोगे? नहीं आता वो, छोटा बोल रहा हूं मैं. 50 में ये 50 में नहीं ना परवड़ेगा भाई मेरे को. ये क्या है? ये भोई चक्कर है वो भाई, वो बीड़ी बॉम्ब. बीड़ी बॉम्ब में क्या कर लेता? कितने का? ये भाई 30 रुपए का ओनली, ज्यादा नहीं. ये तेरे को 25 में? हां 25 में लगा था. चक्कर नहीं का का मिल ले इधर से ऐसे ला लो. कौन को जाएगा फिर ऐसे फेंकने का? सब कूदता है. जा गया ये इकडे यूं गाड़ी इधर गाड़ी, अरे भैया गाड़ी पेटवाएंगा तो मेरे को जेल जाना पड़ेगा. स्टॉल चालू काम और ना आलो. कुठे जाता? कोटकला. कोटक में जाए? 50 में नहीं ना परवड़ेगा मेरे को भाई. 70 लगा तो 100 को लगा. नहीं नहीं भाव आपलाच माणूस आहे, 70 लगे. 80 को लेके जा. तू आज बार्गेनिंग कर रहा मेरे साथ? 70 लगा फाइनल, लेके जा भाई बंदूक तेरा. मिसाइल वाला बंदूक है, सादा बंदूक नहीं है. मिसाइल वाला मेरे को भी मालूम है, और अच्छा प्रीमियम क्वालिटी. इधर से डाल देना, इधर से बाहर. 70 कर दे फाइनल. भाई को पीछे दे दे, दूसरी तरफ आएगा भाई. एक बिग शॉट पिछवी के साथ. ओ पैक पीस बंदूक तेरे लिए, तेरे वास्ते पेटी पैक बंदूक.
और ये अपनी टेस्टिंग का बंद हो गया, अपन टेस्टिंग करके दे दे गोले पण फिरे हां गोले पण मग मंडळ दबत करायला गेला लागला 100 लाईक तुम्ही मी बंद होते म्हणलं बार काय आपलं 60-70 ला घेऊन जा म्हणलं पहिले तर यांचेच म्हणलेलं गोळे फ्रीले होते गोळे गोळे फ्रीले मला बंद का काय हां ठीक आहे लेके जा रुको आता पैसे लेके हां जा भाई आ जा लवकर ये कुठून काय गद्दारी केली मग तू यावेस आपल्या सोबत गद्दारी केली राव तू परत पप्पाला पण परत पटाक घ्यायचे अजून इकडून घ्यायचेच ना आपल्या स्टॉल वर ये तू तुला स्कीम मध्ये पटाके देतो सो गाईज पिझ्झा ऑर्डर केलेला आता पिझ्झा खाएंगा मस्त मस्त स्टॉल पे बैठ के। सो गाइज जस्ट घरी पोचलेलो आहे। सो आज साठी एवढंच, टर्न फॉर द डे। आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। स्टॉलच्या गडबडीमुळे जरा व्लॉग जास्त शूट करता येत नाही, काय ॲडजस्ट करून। सो टर्न फॉर द डे आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये। बाय बाय, गुड नाईट। ये तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही